हाय गाइस, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर असा एक व्लॉग येणार आहे जिथे मी माझ्या फॅमिलीला घेऊन जाते आहे बाहेर फिरायला. अँड अगेन वी हॅव मितेश विथ अस. सिनेमॅटिकमध्ये शूट करते म्हणून तो ब्लर दिसतोय. आम्ही चाललो एका रिसॉर्टला आणि बघू. असं मी कधी जात नाही फॅमिलीला घेऊन, पण यावेळेस चालले. आमचा बाबू पण येत आहे सोबत. ऋतुजा येणार होती पण बाई ऋतुजा का ऑन टाइम कॅन्सल होत आहे. सो ती येऊ न येऊ, वी आर गोईंग अँड विल बी एन्जॉईंग. तुम्ही नक्कीच बघाल, सुंदर सुंदर असं रिसॉर्ट आहे. स्ट्रॉंग बेबी आहे ना बाबू. स्ट्रॉंग आहेस ना बाबू. सो बापरे, खूप वेळ गेलाय आमचा. लोकेशन थोडस, कधी कधी गुगल मॅप्स लोकेशन चुकीचं दाखवतात आणि त्यामुळे असा गोंधळ होतो. एक तास झालाय आता आम्ही फिरून. मग शेवटी बोलो की जेवून घेतो, बिकॉज रावत नाही, लहान मुलं सुद्धा आहेत. जस्ट पार्किंग करतोय आणि आता 18 रोटी जाऊ इथे काहीतरी खाऊ. ओ माय गॉड, मी तर किती हॅक्टिक होत आहे. सांगणारच नाही तर मग प्रश्नच येणार नाही. तू झोपलास की झाला? सकाळी गपचूप गायब. खूप गरम. सो आम्ही पोहोचलो इथे आणि इथे इथलं लुक बघून ओ माय गॉड, मला शिमला मनालीची आठवण येते. आठवण येणारच नाही, बिकॉज हे लुकच असं आहे की असंच वाटतं की आपण तिथेच कुठेतरी आहोत, आउट ऑफ मुंबई महाराष्ट्र. हे छोटंसं फार्म आहे, पद्मा फार्म अँड रिसॉर्ट. याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल. यांच्या इन्स्टा हँडलला जाऊन एकदा नक्की व्हिजिट करा. इट्स अ गुड प्लेस, पीसफुल एकदम. बॅड मॅनर्स. अरे तुझी नाडी का पण अशी आहे पॅन्टची? दादा कोण के तूस? तू पाण्यात का नाही नेलंस मला? तू नाही आली, तू झोपलेली. शाणा. सो वी हॅव टेंट्स हियर. इथे म्हणजे इतकंच आहे छोटस, बट इट्स अ नाईस अँड कूल प्लेस. की आपण एकच फॅमिली सुद्धा आलो तर 1, 2, 3, 4, 5 टेंटमध्ये वी कॅन, म्हणजे आपलं पूर्ण आपली प्रॉपर्टी, नो वन इन द हाऊस. टेंट मी तुम्हाला दाखवते. वी हॅव अ छोटूसा स्विमिंग पूल. मी ॲक्च्युली झोपलेले. खूप लांबचा प्रवास होता आमचा, 4 तास लागले आम्हाला मुंबईवरून कर्जतला यायला. कर्जतमध्ये एकदम आतमध्ये आहे हे रिसॉर्ट. बट वर्थ. तुमचा रिसॉर्ट दाखवा. या या पडशील कुठे तुमचा रिसॉर्ट? हा अरे बापरे, खूप मोठा रिसॉर्ट आहे रे. सगळं पाणी घाण करून ठेवलेलं दिसतंय मला. सुशी नाही केलं ना त्यामध्ये? खरं सांग,
मितेश इथे गेली आपण तिथे. अरे हा पक्का वे एक नंबर. हा खडा शी घाणेडा सांग नाही तर तुला लय मरेल मी पा पडेल तू फोटो काढायचे. बापरे मी अजून फोटो शूट केला नाही. तुला फोटो काढायचे. थांब ना जरा. आम्ही गाडी कौन शिकवता इसको कौन शिकवता बोलतो गाइस हाय गाइस हाय बोला नाश्ता मध्ये काही नाही. असे त्यांनी ऍक्च्युली कुठे होते माहितीये. मी कॉलेज टूर मध्ये राजस्थानला गेलेले तेव्हा असे टेंट होते तिथे. रूम्स नाही आहेत. टेंटची मजा इथे मिळते विथ एसी अँड अ ह्यूज वॉशरूम. व्हाईट व्हाईट हे बघा एक राजस्थानचं हे केलंय. द फील ऑफ राजस्थान. द फील ऑफ राजस्थान. ओ फोटो पण असतो. अजून कशाला तू कशाला व्हिडिओ काढतोस बंद कर. हा एक नंबरचा पकव्या हो. लेट यापा मारतो. लाईट लागली काय जण भिजतो ना म्हणून मी बसत नाही. अगं पण आधीच वरती करून बसायचं. किती वर केला तर भिजतोच. मी कशी एवढा वर केला तरी भिजतो. केवढी मोठी व्हिडिओ केली आहे. अरे हाय गाईज मी इथे आलोय. मी शी करतोय. मी शू करतोय. गेलेलो मध्ये चौघांनी असे काय ठेवा. हतरो कुठे आहे. हतरो चंपे. काय ते चंपे असे बेडूक आहे. बेडूक. हाय काय. आता मी ऍक्च्युली बाहेर जाते. रात्र झाली आहे आणि मितेश माझं शूट करतो ऍक्च्युली इन टेंट. सो मी माझं फेस वॉश करणार आहे पहिला. लेट्स हे आहे क्लिन्झर कॉन्सन्ट्रेट ज्यामध्ये ए आय चे बी आय चे प्रॉपर्टीज आहेत. जे दी डर्माको ब्रँड आहे. यूज एव्हरी डे फॉर बेटर रिझल्ट अँड फॉलो युअर सनस्क्रीन. खूप दिवस झाले फेस वॉश मी यूज करते. तुम्ही बघू शकता ऍक्च्युली दाखवायला हा इतकी सारी क्वांटिटी झाली आहे याची. अँड आय एम युझिंग लाईक लव्हिंग दिस फेस वॉश. दी रिझन इज की याने माझी स्किन खूप सॉफ्ट आणि स्मूथ होते. प्लस माझं ॲक्ने सुद्धा कंट्रोल होतं यामध्ये. बिकॉज इट हॅज लॅक्टिक ॲसिड सॅलिसायक्लिक ॲसिड विच इज गुड फॉर गुड स्किन हेल्दी स्किन अँड ॲक्ने फ्री स्किन. ऑल्सो माझ्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये मी एक बेस्ट ऑफ बेस्ट प्रोडक्ट ॲड केलं आहे विच इज 2% बी एच एक्सफोलिएटिंग सॉल्युशन. जे ज्यामध्ये आहे सॅलिसायक्लिक ॲसिड. इट्स अ फॉर्म ऑफ बी एच ए जे टार्गेट करतं आपल्या एनलार्ज पोर्सला, ॲक्ने, ब्लॅक हेड्स, आपले जे काही स्किन प्रॉब्लेम्स आहेत त्याला. Also, every time you buy from Dermaco, they will link your order to a child that they help educate along with Bhumi. They have pledged to help 10,000 plus students across the year. So, what do you think? The product from the Dermaco recommended ahe phakta night use sathi. Mi tumhala recommend karel after face wash tumhi tumcha night skin care routine madhe he nakkis add kara. Tumcha acne ani pose la control kara. Because night skin care routine je asta te sagrat heavy manla jata. बिकॉज तेव्हा आपली स्किन ॲक्च्युली आरामात असते आणि ती व्यवस्थित ते प्रॉडक्ट ॲब्झॉर्ब करून घेते. 2% बी एच एक्सफोलियन सॉल्युशनमध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे सॅलिसायक्लिक ॲसिड जे आपल्या स्किन प्रॉब्लेम्सला टार्गेट करतं. जे
खास करून असे एनलार्ज पोर्स असतात, ऍक्ने असतं, ब्लॅक हेड्स असतात ज्या लोकांना खूप जास्त, त्या लोकांचे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत त्यांना टार्गेट करून अगदी नष्ट करून टाकतात आणि तुम्हाला अगदी क्लिअर आणि ग्लोईंग स्किन प्रोव्हाइड करतं. ते तुम्हाला मिळणार आहेत माझा कूपन कोड यूज केल्याने 20% ऑफला. तर वाट कसली बघताय, damaco.com जा आणि परचेस करा. लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बाय. आता जाऊया बाहेर. माझी स्किन तुम्ही बघताय ना, मी काहीच मेकअप अप्लाय नाही केला, जस्ट फेस वॉश केलेला आणि हे माझं नाईट रुटीन फॉलो केलंय. मी परत एकदा हे अप्लाय करेल बिकॉज आता मला आय थिंक पूलमध्ये जायचं आहे. बघू. खूप हँडी आहे हे, खूप छान आहे. माझ्या वेस विल गो आउटसाइड अँड सी. लिपस्टिक लावू. मी विचार केलेला की मी आज आता पण पिकनिक विकनिकला आलो ना, तो क्या यार ये मेकअप करणे का. आय लव्ह टू लाईक बी नॅचरल. तसंही रात्री ह्याच्यामध्ये लिपस्टिक नाही दिसणार आहे. दिसणार आहे ना, मी ते खूप मला चिडवतो. दिसणार आहे. आता काय बाई, आपण ॲक्टिंग वॅक्टिंग करताय तो थोडासा व स्पष्ट मराठी बोलणं पडत आहे. चलो ज्यादा हुआ तेरा. ए बसू दे खाली. भाऊ तू कुठे होतास? कुठे होतास एवढा वेळ भाऊ? मी इथे होती. मी हाय गाईज. ए येडानो. हाय गाईज. बाय गाईज. बाय बाय. अल्ली उल्ली 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 उल्ली. झोप आली म्हणजे पिल्लू. काही आम्ही ड्रोनचे शॉर्ट्स घेतोय. ते को याद आहे ओ उस टाइम लिया था. किस टाइम? जेव्हा माझं फर्स्ट सॉन्ग शूट होतं तेव्हा. त्यानंतर आपण आत्ता घेतोय. या सॉंगला पण माझं झालं नाही ना. आत्ता माझं नवीन सॉन्ग येणार आहे. सो स्टे ट्यून ऑन माय इंस्टाग्राम. इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. सो डू चेक. आणि माझं गर्ल्स टॉक पेज पण आहे, ते पण चेक करा. म्हणजे इथे मूवी लावणार आहेत ते. ॲक्च्युली माय डॅड ऑलवेज वॉन्टेड टू वॉच मूवी ऑन अ बिग स्क्रीन. ते नेहमी बोलायचे मला आणि मी घ्यायलाही गेलेले, पण त्यावेळेस इतके म्हणजे पैसे बजेट नव्हता की मी अशी स्क्रीन वगैरे घरी घेऊ. म्हणजे काय बोलतो आपण याला, प्रोजेक्टर. दॅट विल बी मिसिंग टुडे. म्हणजे रोजच मिस करते, बट स्टील मॅन माय डॅड मस्ट बी वॉचिंग, मस्ट बी युअर विथ अस. काय खाताय? का भाजला? टोन भाजला. गरम खाल्लंस? हे देवा. मितेश देख, पप्पा को ऐसा पिक्चर देखना था मालूम है ना. देखो सिंह साहब, मेरा काम कर देना, ऑटोग्राफ लेते हैं. अरे ले लो, ले लो, ले लो. मामा बाबू.
डर लगता है।蓝牙模式。妈咪，我的乳头掉在哪了？三。बुडो गेला बुडो बुडो गेला मस्करी करू नको जा मला होत नाही बिलकुल पाणी गाडी गाडी चालते गाडी कशी येते गाडी 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 आली 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 गाडी आली ठीक आहे नॉर्मल रेड उभी राहा गाडी 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 आली गाडी आली कशी गाडी आली अच्छा अच्छा दीदी अच्छा पाय नाही पुरत आहेत खाली आता बाबू गणपती थोड़ा बाबू चाहिए कंटिन्यू गणपती बाप्पा गणपती बाप्पा कौन था मेरे डुबो ये ले डुबो बस 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 ले डुबो असं दाखवणार आहे जोरात बोल ना डोंगर दाखवणार आहे डोंगरावर नाही जाऊ शकत हेलो फ्रेंड्स हाय फ्रेंड्स कैसे हो आप लोग ये है डोंगर का व्यू चिकन शोरमा ह्याच्यात आहे दम बिर्याणी घेतलंस ना मग कशा हजार रुपयात सो ऑल पॅक्ड आणि फायनली आम्ही चाललो आहे आता आमच्या गावाला म्हणजे आमच्या घरी सगळं पॅक्ड आहे ए गरीब गरीबासारखी का बसली आहेस हे पोरी अरे बापरे बाबूने शी केली आम्ही नाही दाखव सो तुम्हाला कसं वाटलं इथे राहून एक रात्र बरं वाटलं एकदम बरं तुम्हाला कसं वाटलं इथे राहून बरं ओ भाऊ तुम्हाला कसं वाटलं इथे राहून कसं वाटलं तुम्हाला
पाण्यात आम्ही भरपूर मजा केली. हा भाऊ आता जरी सोडला तरी पाण्यात आम्ही जाऊ शकतो. सो एकच इथे त्रास म्हणजे उन्हाचा. खूप गरम असतं, कर्जत साईड आहे, पण वातावरण अगदी सुंदर होतं म्हणून काही वाटलं नाही. शांततेत मजा आली. टेंटमध्ये ए सी होती म्हणून थोडंसं थंड थंड गंड. हॅलो भाऊ. नाही शटअप, काही बोलू नको बाबू. सो गाईज, आय होप यू एन्जॉयड दी व्लॉग. यानंतर आम्ही असंच रोड म्हणजे रोड साईडला हायवे साईडला काय ते हे आहे या लोकांनी बघितलं येताना, तिथे जाऊन फोटोशूट्स वगैरे करतील हे लोक. टिल दॅन कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग अँड कीप स्माइलिंग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. छोटे छोटे शॉर्ट्स आहेत, बाकी फुल ऑन मस्ती एन्जॉय केला आम्ही. भाऊ, ए भाऊ भाऊ इथे बघ. सो बाय अँड डोंट फॉरगेट दॅट आय लव यू ऑल. अरे ब्लेस यू, गॉड ब्लेस यू टू. बाय गाईज, बाय, हॅव अ गुड डे. तो रोड रस्ता तसाच आहे, तो तसाच आहे. कारण की तिकडे तो रस्ता जरी चांगला जरी गेला ना तरी पण दोन वर्ष आधी आम्ही गेलेलो तेव्हा पण आपल्यावरून काढलेला तो. आपण जातच नाही कधी.